कापड कारखान्यात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच मालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार यशोधरा पोलीस ठाण्याअंतर्गत घडला आहे. मुलगी कापड कारखान्यात काम करत असून कापड मोजण्याच्या बहाण्याने बोलून मालकाने अश्लील चाळे केले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी 40 वर्षीय गणेश कोल्हे यास अटक केली आहे. नगर हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीने ती ज्या कापड कारखान्यामध्ये काम करत होती तेथील मालकाने, त्याचं नाव आहे गणेश कोल्हे, याने तिला कुर्त्या मोजण्याच्या बहाण्याने वरच्या मजल्यावर घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्याच्या विरोधात तिने पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे तक्रार दिलेली आहे. तिच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. तात्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आले आहे आणि सध्या आरोपी हा MCR वर न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे व गुन्ह्याचा तपास सुरू आहे. ती महिला त्या कापड मालक जो आहे आरोपी त्याच्याकडेच काम करत होती आणि याच्या आधी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद नाही.